नमस्कार मित्रांनो, आज 28 सप्टेंबर 2023 आणि 2 ऑक्टोबरपासून राज्यातला पाऊस उघडणार आहे का याची सविस्तर माहिती आणि आपण जो काही विरोधामध्ये अंदाज लाईव्हमध्ये दिलेला आहे तो खरा आहे की खोटा आणि किती टक्के राज्यामध्ये येणे पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आणि यामागचं कारण काय याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि पुढील 2 दिवसांमध्ये राज्यात कसा पाऊस राहील याचा थोडक्यात अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पंजाब बटाटे पाटील, मुक्काम बोरी, पोस्ट सोनाटी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. आणि जो काय अंदाज आपण कालच्या डेटला दिलेला आहे आपण मॅपमध्ये बघू शकता की कशा पद्धतीचं आपण इमेज एक बनवलेला आहे की जे काय डिप्रेशन किंवा चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये तयार होईल किंवा डीप डिप्रेशन तयार होईल त्याचा ट्रॅक कसा राहील आणि जो काही मॉडेलने दाखवलेला आहे की पूर्व दिशेला जाणार आहे यांच्या विरोधामध्ये आपण अंदाज असा का टाकतोय तर यामागचं सविस्तर कारण आहे. सध्याची वाऱ्यांची परिस्थिती फेवरेबल आहे की तो पूर्व दिशेला जाईल परंतु वाऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रामधली बदलूसुद्धा शकते त्यामुळे हा कमी दाब जो आहे तो महाराष्ट्राकडे येऊ सुद्धा शकतो. त्याचे 30% चान्सेस आहेत, 70% चान्सेस आहेत की हा कमी दाब पूर्व दिशेला जाईल. परंतु आपण एक पॉझिटिव्ह विचार करणं हे गरजेचं आहे आणि या व्हिडिओनंतर माझा एकच उद्देश होता की निसर्गासमोर कोणीही लहान मोठं नाही, किती मोठे तज्ज्ञ असतील किंवा किती अंदाज देणारे असतील तरी निसर्गासमोर कोणाचाही टिकाव लागणार नाही, लागलेला नाही आणि लागूसुद्धा शकत नाही. त्यामुळे ज्या काही चक्राकार परिस्थिती महाराष्ट्रावरती आहेत अजून 2 दिवस म्हणजे 2 तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण कायम पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने किनारपट्टीचा संपूर्ण भाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर जो काही कोल्हापूरचा भाग आहे किंवा सातारा सांगलीचा भाग आहे किंवा धाराशिवचा काही भाग आहे, सोलापूरचा भाग आहे आणि नगरच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. उत्तर महाराष्ट्रामधला पावसाचा जोर थोडासा आपल्याला काय एक दिवस कमी झालेला दिसणार आहे. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडासा पावसाचा जोर आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे. विदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण विदर्भामध्ये हलक्या पावसाची शक्यता, तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पुढील 24 ते 48 तासामध्ये कायम आहे. आणि जी जो काही ट्रॅक राहील किंवा उद्याला आपल्याला आणखी 24 तासामध्ये हा कमी दाब तयार होईल त्यावेळेला नक्की अपडेट देण्याचा प्रयत्न करू आणि बघूयात आपला जो काही अंदाज आहे तो खरा ठरतो किंवा खोटा. परंतु महाराष्ट्राला अपेक्षा आहे पावसाची आणि तशी विनंती आहे आणि चान्सेस सध्या आहे त्यामुळे आपण हा सगळ्यांच्या विरोधामध्ये अंदाज दिलेला आहे. यामध्ये कोणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही आणि जी काही परिस्थिती राहील ती आपण देण्याचा प्रयत्न नक्की सांगण्याचा प्रयत्न नक्की करू. परत एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा, अरबी समुद्रातलं चक्रीवादळ जर गुजरातकडे येऊ शकतं आणि बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला मध्य भागामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा जर महाराष्ट्राकडे न येता MP मार्गे जाऊ शकतो तर हा कमी दाब महाराष्ट्रावरती का येऊ शकत नाही याची थोडासा विचार करण्याची गरज आहे आणि निसर्ग आहे, काही होऊ शकतं. आशा करूयात की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दमदार पाऊस होईल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मित्रांनो, पुढील 36 तासामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो याचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात. मराठवाड्यातील जो काही धाराशिवचा भाग आहे किंवा सोलापूर आहे, त्यानंतर सातारा सांगली आहे, या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर नगरच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. तसेच संभाजीनगरमध्ये मध्यम तर विदर्भाच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर नांदेड, परभणी, जालना या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता काही ठिकाणी असणार आहे. तसेच किनारपट्टीचा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता पुढील 36 तासामध्ये कायम आहे. तसेच मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. आणि नाशिक, धुळे, जळगाव म्हणजे नाशिकच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच धुळे, नंदुरबारमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी असेल.